नमस्कार मैत्रिणीनो, छाया किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे लाल चण्याची उसळ। हे बघा, हे चणे मी पाव किलो घेतलेले आहेत। हे मीठ आणि तेल टाकून कुकरला 6 शिट्ट्या करून असं सॉफ्ट होईपर्यंत उकडवून घेतलेला आहे। चण्याची उसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य खूप बारीक चिरलेला आहे। कांदा, टमाटर, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अदरक लसूण पेस्ट, मालवणी मसाला, मैगी मसाला, लाल मिरची पावडर आणि आपल्या फोडणीसाठी लागणारे तेल। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। कढई मी गरम करायला ठेवली होती। कढई मध्ये भाजीसाठी आपण तेल टाकूया। याच्यामध्ये टाकूया आपण कढीपत्ता। कढीपत्ता चांगला आपण त्याच्यात फ्राई करून घेऊया तेलामध्ये। कढीपत्ता फ्राई झालेला आहे तेलात चांगला मस्त। आता बारीक चिरलेला कांदा आपण मस्त तेलामध्ये लाल लाल करून घेऊया। कांदा बघा चांगला लाल झालेला आहे। आता याच्यामध्ये टमाटर टाकून आपण फ्राई करून घेऊया। त्याची चांगली आपल्याला मस्त ग्रेव्ही तयार करायची तेलामध्ये फ्राई करून कांदा टमाटर टाकून। आता दोन्ही एकदम मिक्स करून चांगलं फ्राई करून घेऊया तेलामध्ये। बघा कांदा टमाटर मस्त तेलात फ्राई झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकूया। फ्राय करून घेऊ 2 मिनिट। आता ह्याच्यामध्ये आपण मॅगी मसाला, मालवणी मसाला आणि लाल मिरची पावडर मी 2 चम्मच टाकते। आता हे आपण पूर्ण मिक्स करून घेऊया। आता तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला सगळा तेलात फ्राय करायचा आहे। हे बघा चांगला मसाल्याला तेल सुटलेलं आहे त्याच्यात। आता मी हा मसाला स्मॅश करून घेते जेणेकरून तो सगळा एकजीव होईल। बघा सगळा मसाला मस्त एकजीव झालेला आहे त्याच्यात। आता हा मस्त परतवून घेऊया। सगळा मसाला एकजीव झालेला आहे। आपण चण्यामध्ये मीठ आणि तेल टाकून उकडवून घेतलं होतं कुकरला, म्हणून थोडंसं आता मसाल्यापुरतं मी चवीपुरतं मीठ टाकते। आता हे चणे आपले उकडवून घेतलेले आहेत ते टाकूया। पातळ नाही करत आहे मी चण्याची उसळ, थोडीशी अंगापुरतीच करणार आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1/2 ग्लास पाणी टाकते। ह्याच्यामध्ये मी आता 1/2 ग्लास पाणी टाकते। आता या चण्याच्या उसळीला चांगली उकळी येऊ देऊया। 5 मिनिटांमध्ये आपली ही चण्याची उसळ तयार। बघा लाल चण्याच्या उसळीला किती मस्त तरी सुटली आहे आणि उकळी पण फुटली आहे। आपली ही लाल चण्याची उसळ तयार झालेली आहे। चवीला खूप छान चमचमीत झणझणीत, तुमच्या आवडीनुसार तिखट करा। मी 2 चमचे लाल चटणी टाकली होती, तुमच्या आवडीनुसार तुम्ही चटणी टाकू शकता। ही आपली उसळ तयार झालेली आहे। त्या वाटीमध्ये काढून घेते। मैत्रिणीनो, आपली ही लाल चण्याची उसळ तयार झालेली आहे। ह्याच्यावर थोडीशी मी कोथिंबीर ठेवते कच्ची। आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुमच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करा। जे कोणी माझ्या चॅनल वरती नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। परत आपण उद्या भेटूया नवीन रेसिपी सहित। थँक्यू।